निद्रो या धन्यवाद अमित भोईर खरोखराचा आपण जे अग्रहाचं आमंत्रण दिले तेच आमच्यासाठी एक मेजवानी असेल. आम्ही येऊ न येऊ तो भाग वेगळा असेल, पण आम्हाला जो बोलवून आपण मान सन्मान दिला या ठिकाणी त्याच आम्हाला समाधान आहे. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले, दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. दोन्ही संघाने आउटस्टँडिंग उत्तम केलेला आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली आहे. ज्ञानेश्वर आणि रवी नॉन स्ट्राइक साठी रवी स्ट्राइक्स रोटेट करतो. ज्ञानेश्वर सलामी गोलंदाज ज्वाली कामतगर या संघाचा बाळा. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज बाळा पंचांकडे गाड घेतो. ऍटम ओव्हरचा मारा करतोय. समोर जातोय ज्ञानेश्वर आणि पहिला चेंडू खराब चेंडू, मात्र लो स्लो अँड डिलिव्हरीचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा निश्चित घेता आला आणि थोडस मिसस्टँडिंग आपण पाहतोय. धाव घेण्याचा आत्मघात की जो प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा तो असफल होतोय आणि फलंदाज रवी याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. दीपक बाद झालेला फलंदाज रवी पहिला, नेक्स्ट फलंदाज दीपक. या ठिकाणी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला. चेंडू मिड ऑफ ला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते दीपक याला. दीपक आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या या एक धावीने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 1-2. पूर्ण संघ नाणेफेक करताना प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगार संघ प्रथम शतरक्षण करतोय. बाळा सलामी गोलंदाज ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, मात्र चेंडूला करे कोई और भरे कोई चेल सुटला होता, मात्र ज्या फलंदाजाने फटका मारला होता नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज आपण पाहत होतो दीपक इताडकर धाव घेण्यासाठी तयार होता, मात्र नॉन स्ट्राइक एंडला एक अचूक फेक आणि मात्र फलंदाज बाद. या ठिकाणी वेलकम सन्मानित धर्मेंद्र तांगडी, देवानंद पाटील, योगेश योगेशजी यांच्याकडनं आपलं मनापासून स्वागत असेल. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जात आहे आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑफ प्रिझन सीमाच्या बाहेर जाणारा चौकार डाऊन द ग्राउंडचा फटका पडला. व्ही सेफच्या आकाराने चेंडूला प्रहार केला होता आणि चेंडू सरळ
चेंडूला जागेवरून प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क याचं कारण आहे कुठल्या प्रकारचं फुटवर्क टायमिंग किंवा नजर यांचं कमिटमेंट नाहीये आणि या अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, पहिले षटक प्रगती पथावर आहे 2-6. थोडासा इन्साइस्ट होगा चेंडू हवेमध्ये, निश्चितच बराच काळ चेंडू हवेमध्ये, मात्र शक्तशक्त त्या ठिकाणी कुठलंही नव्हतं. थोडस नोमॅन्स लँडवर चेंडू पडतो, एकदा वर्जित करण्याची संधी, स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आता मात्र पुन्हा एकदा प्राप्त होईल ती ज्ञानेश्वर याला, कारण की या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7, एक थोडीशी संत सुरुवात, निगडी सुरुवात आपण पाहतोय ती गावदेवी पूर्ण या संघाची. मित्र आपण पाहू शकता आमचं आपल्या टीव्ही स्क्रीन आमच्या मान्यवर मोहिंजी नाईक नामांकित उद्योजक समाजसेवक, तसेच या स्पर्धेचे एक नामांकित पंच सूर्यकांत मोरे, तसेच कलाजी पाटील संतोष भोईर, जरीमारी अलिमगर या संघाचे एक नामांकित खेळाडू गुलाबजी पाटील, आणि ज्या मान्यवर आपण पाहता मित्रो, खरोखरच या स्पर्धेसाठी ज्या दानशूरांनी आम्हाला एक आर्थिक सहकार्य, या स्पर्धेतल्या ज्या आकर्षक ट्रॉफ्या, भव्य दिवे आणि आकर्षक अशा ट्रॉफ्या आपण पाहता, या सर्वच्या सर्व ट्रॉफ्या दानशूर राजा भिवंडीत एक नामांकित असं व्यक्तिमत्व, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सन्मान श्री मदन बुवाजी नाईक साहेब यांच्याकडे या सर्व ट्रॉफ्या या मला या ठिकाणी बाद झालेल्या आहेत. त्यानंतर काजल्या बेडे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, बालराम जोशी साहेब यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, गणपत जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य, मारुती जोशी यांच्याकडे या स्पर्धेसाठी मित्रो चेंडूंची एक उपलब्ध आम्हाला झालेली आहे, 10 बॉक्स चेंडूंचे त्यांच्याकडे आम्हाला बाहेर झाले, त्यांचंही मनापासून कौतुक झालं. आणि नुकतं ज्यांचं आगमन झालं तो सन्मान श्री मोहनजी नाईक साहेब समाजसेवक एक नामांकित उद्योजक यांच्याकडे तब्बल 1100 रुपयाचा एक रोख पारितोषिक. या ठिकाणी चेंडूला डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतो, मात्र चेंडू यामध्ये क्षेत्ररक्षकाली कुठल्या प्रकारची चूक नाही, संदीप द्वारा अतिशय उत्तम चेंडूला कलेक्ट केलं जात आहे आणि हा पोलिओ चेंडूला ड्राईव्ह केलं तर चेंडू वाडी शिलॉंगानला जातोय, मात्र त्याकडे क्षेत्रक्षक तैनात होतोय, कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. संदीप नेक्स्ट बॅट्समन वामन चंदू या ठिकाणी, मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला जात आहे, चेंडू मिडविकेटला जातोय, थोडस चेंडूला मिसफील करतो बाला आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 10. चेंडू मात्र 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर सीमेच्या बाहेर जातोय चौकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज ह्या ठिकाणी झेल कलेक्ट करता आला नाही आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर वाडी श्लोंगान सिमर्सच्या बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय.
ऑन द ट्रिक या चौकाना सांगायची धावसंख्या 18। एका चांगल्या चेंडूची सांगता आपण पाहतो, उत्तम चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू जागेवरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाहीये। मित्र मोठा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी फार महत्वाच्या असतात, कुठल्या गोष्टीचं कमिटमेंट नाही आहे। आणि या अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव जातोय, उत्तमरित्या चेंडू गॅदर केला जातो इष्ट्यांच्या मागं, निर्धाव चेंडू धावसंख्या असतील, दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 18। एक नऊच्या सारासाने या ठिकाणी धावा जमा झालेली आहेत, पाण्याची व्यवस्था करायची आहे, ऑलेंटर आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये। उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि विशेष या सर्वांसाठी उत्तम टेलिकास्ट, तसेच ज्वाली स्पोर्ट्स कामतगारीस आणि विशेष करून चंदू तुमच्यासाठी कालिकमाता कालवारे संघाचे संघटक आमचे परममित्र प्रकाशजी म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा येतात, ऑल दी बेस्ट त्यांनी सांगितले, धन्यवाद प्रकाश म्हात्रे। त्यानंतर भिवंडीतील नामांकित असं समालोचक आणि ज्यांच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेचं अपडेट केलं जातं, भिवंडी तालुक्यातील ग्रामीण स्पर्धा असो की ओपन असो, स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून अपडेट केले जाते असे संदेश पाटील, समालोचक संदेश पाटील या स्पर्धेला शुभेच्छा पाठवतो, धन्यवाद संदेश पाटील। उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि कालच्या स्पर्धेमध्ये मात्र उत्तम कामगिरी ज्या संघाची होती, त्या संघाचा नामांकित खेळाडू प्रदीप तांगडी आणि त्यांचा पूर्ण संघ या स्पर्धेला आणि नियोजनाला शुभेच्छा देतो, ऑल दी बेस्ट सांगतोय, धन्यवाद। दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 18, नऊच्या सारसाने धावा जमा झाली आहे, तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगाच गोलंदाज कालीराम। धावसंख्या ती 18, 3-18। कालीराम या ठिकाणी मात्र स्लो अँड डेव्हिस थोडासा लो फुलटा चेडू, क्रॉस द लाईन चेडू मिडॉनला जातो, एक धाव दुसऱ्या धावेचा आगास केला जातोय, मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, मात्र कधी कधी एक रणनीती असते खेळाडूची। हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी। एक्सल बोरिवली इथून महाराष्ट्राचे लाडके कवी संदेश भोईर ज्याने आनंद घे यांच्या मृत्यूनंतर एक गीत त्यांच्यावर गायलं होतं आणि ते गीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं होतं, असे गायक कवी संदेश भोईर यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद संदेश भोईर, आपल्या मनापासून हार्दिक आभार। खराब चेंडू, उत्तम फटका, डाऊन डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय, चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय, चेंडू वाडी लॉंग ऑफ रिझन मध्ये जाणारा चेंडू चौकारणी संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते, धावसंख्या होती ती 23 धावसंख्या होती ती 23। तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, सलामीवीर ज्ञानेश्वर एक उत्तम फलंदाजी, संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज ज्ञानेश्वर आणि एक उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी ज्ञानेश्वर द्वारा, कालीराम टू ज्ञानेश्वर या ठिकाणी चेंडूला थोडस फ्लिक केलं होतं, क्रॉस द लाईन केलं, चेंडू मात्र गॅप मधून सरळ सीमाच्या बाहेर जातोय चौकार।
संख्या 29। तिसरे षटके प्रगती पथावर आता मात्र संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज गावदेवी पूर्णा या संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज हर्षल। हर्षद या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जात, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय आणि जीवदान मात्र दिलं जात। हर्षद याला जीवदान देणं मला वाटतं निश्चित थोडस पथ्यावर पडू शकते, कारण की हर्षद संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज आहे। मात्र दोन धावा पुन्हा एकदा अर्जित करण्याची संधी, दोन धावांनी संघाची धाव संख्या 31। चौथा षटक प्रगती पथावर धाव संख्या होती ती 31। संदेश वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं अंतिम षटकाला प्रारंभ शेवटचं निर्माणचं अखेरचं डावाचं पारीचं इनिंगचं संदेश निश्चितच खराब पेक दिशेने चेंडू स्वेअर मारा पंचांच्या समांतर धाव मिळते अवंतर लेख क्षमता थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची कोण करतात धाव संख्या एकदम पुढे सगळे धाव संख्या होती ती 32। पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो राईट टर्म ओव्हरचा मार्ग करताना गोलंदाज संदेश सामोरे जातोय ज्ञानेश्वर। या ठिकाणी मात्र एकच धाव अर्जित केली जाते मित्रो, एक धावाने संघाची धाव संख्या होती ती 32। एका उत्तम चेंडूची फेक आपण पाहिलीत, थोडस क्रॉस द लाईन आडवे बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क, निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर। एक उत्तम आयोजन उत्तम नियोजन आपण मित्र पाहतो आणि ऑल द बेस्ट येत आहे शिडूमाता बळे संघाचे नामांकित खेळू रुपेश। एका अतिशय सुंदर फेक चेंडूची लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतोय आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय अर्शद। लेग बिफोर फलंदाज बाद होते, पुन्हा एकदा संदेश, चेंडूला ड्राई केलं जातंय, चेंडू मिडॉनला जातोय।
दुसरी धाव घेण्याचा मोह आवर्त आला आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज ज्ञानेश्वर याची खेळी या ठिकाणी संपत जाते. नेक्स्ट फलंदाज चंद्रकांत. पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो रॅटम ओरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला आणि चेंडू मात्र वाडीश लॉंग ऑन रिझन सीमाच्या बाहेर जातोय. षटकार उत्तम झेल कलेक्ट केला जातोय सीमर्सच्या बाहेर. नंदेश्वर खारवा संघाचा नामांकित खेळाडू शिवाजी. सहा धावांनी संघाच्या धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 40. संघातील विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय आता मैदानामध्ये. अभि आता मात्र थोडासा चेंजमध्ये पेस म्हणावं लागेल. चेंडूमध्ये गती कमी केली होती. फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला होता. पुढे म्हणून मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. एक उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. तर धावसंख्या होती ती 40 आणि विजयासाठी 41 धावांचं एक लक्ष. नंदेश्वर खारबाव आणि गावदेवी स्पोर्ट्स केवणी दिवा या दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती केली. पुढील सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी आपण व्यापी टॉस बॉक्स मध्ये याच आहे. हॅलो मित्र, अतिशय उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. 41 विन विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. ज्वाली स्पोर्ट्स कामधीर संघाला. ज्वाली स्पोर्ट्स मोहनजी नाईक साहेब सन्मानी व्यासपीठावर विराजमान मोहनजी नाईक. प्रकाशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंतीशी आपण नाणेफेकीसाठी खाली जाते. टॉस बॉक्स मध्ये जायचंय. पुढील सामन्यासाठी सन्मान्य मोहनजी नाईक साहेब मी आपणास विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचं. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार नंदकिशोर खारबाव ए संघाचे कर्णधार, त्यानंतर गावदेवी केवणी दिवे संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम नंदकिशोर खारबाव ए संघाचे कर्णधार, सुनील भोईर तसेच अमित पाटील, अमित भोईर गावदेवी केवणी दिवे संघाचे कर्णधार. सन्मान्य नाईक साहेब मी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे कॉइन उडवायचे. कोण बोलणार आहे? चार षटकांचा सामना आहे. नाणेफेक होत आहे. नाणेफेकीचा कॉल गावदेवी केवणी संघाच्या बाजूने लागलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायचे. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. अमित भोईर नाणेफेक जिंकलायत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहील आमचा. मात्र एक विसरून चालता कामा नये. समोर जो संघ आहे नंबर 3 वर रँकिंग करणारा नंदकिशोर खारबाव ए संघ, क्षेत्ररक्षण करायचंय. समोरचा संघाला कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न असेल? कमी धावा देऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांचे जे चांगले फलंदाज आहेत त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. येस, शिवाजी आणि संदेश ही सलामीची जी जोडी आहे त्या सलामीच्या जोडी विरुद्ध काही प्लॅन असेल? प्लॅन आहेत पण ते आता आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला विजय महत्वाचा आहे.
नक्कीच या पूर्ण सीझन मध्ये आपल्या संघाने चांगली कामगिरी केली आहे, मात्र सेमी फायनल किंवा फायनल मध्ये पोहोचण्यास आपण अपयशी ठरलायत, या स्पर्धेमध्ये कशा दृष्टीने पाहताय? या स्पर्धेमध्ये आम्ही अंतिम विजय संघ होणार या दृष्टीने पाहतोय. नक्कीच गिरीशच्या फलंदाजीवर किती मदार आहे? पूर्ण मदार त्याच्यावरच आहे, आणि इतर सुद्धा आमचे संतोष, मनोहर, चंदू वगैरे चांगले फलंदाज आहे. धन्यवाद आपल्या संघासाठी, हार्दिक शुभेच्छा. मयूर नाणेपे करला, जर जिंकले असते तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. मात्र आता आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. या अगोदरच्या सामन्यात बघितलं जास्त जरा स्ट्रगल करायला लागलं होतं, मात्र या सामन्याकडे कशा दृष्टीने पाहते? या सामन्याकडे आम्ही चांगले रीतीने धावत आणण्याचा प्रयत्न करू. नंदकिशोर खारभाव संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, आणि या स्पर्धेमध्ये जर आपण विजय अंतिम विजय मिळवता तर संयुक्तरित्या आपण दुसऱ्या क्रमांकावर याल, या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहताय? आम्ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात होतो. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर या ठिकाणी दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेले गावदेवी केवनी दिव्याचे संघाचे कर्णधार अमित भोईर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेले, आणि आमंत्रित केलेले नंदकिशोर खारभाव ए संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर. मित्रो आजच्या स्पर्धेचा आपण विचार केला, ज्वाली स्पोर्ट्स कामतगार एक उत्तम कामगिरी करतो आजच्या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये सहज विजय संपादित झालं होतं. हाही सामन्यावर जर एकंदरीत आपण नजर टाकली तर निश्चितच ज्या धावा पाहतोय धावा फलकावर ते फक्त आणि फक्त 40 आहेत. विजयासाठी 41 धावांचं एक लक्ष, प्रति षटकाचा विचार केला 10 धावांची सरासरी आहे. सामन्यावर विजय संपादित करत असेल ज्वाली स्पोर्ट्स कामगिरी संघाला कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. आधी मध्ये कधी जरा प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका लागतोय आणि इतर चेंडू आपण जर प्लेसमेंट करता तर मला वाटतं आपलं विजय संपादित होऊ शकतं. आणि आपण या सामन्यामध्ये चौकार किंवा षटकारांची अटीक साधता तर आपल्या संघाचे खंदे समर्थक RDK 42 आशिष काटेकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे. एक सुवर्ण संधी असेल ती ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघातील फलंदाजांना. सांगतो 2 मिनिटांपर्यंत स्ट्राईक बाळा, नॉन स्ट्राईक श्री विनोद, गोलंदाज दीपक. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज गावदीव पूर्णा या संघातील सर्वात अनुभवी असा गोलंदाज, अनुभवी असा खेळाडू आपण पाहतो दीपक याला. तर सलामी जोडी बाळाराम आणि विनोद. मागच्या सामन्यात विनोद यांनी एक उत्तम कामगिरी केली होती, उत्कृष्ट फलंदाजी आपण विनोद द्वारा पाहिली होती, संघाचा शिल्पकार ठरला होता. आणि या सामन्यात विजय करायचा असेल तर विनोद याला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात दीपक टू बाळा. पहिला चेंडू हलक्यात बँड बघतो, चेंडूला थोडासा टॅप केला जातो, चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. एक धावा अर्जित करण्याची संधी, बाळा आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त होते ती विनोद याला. धावसंख्या बिनबाद 1. पुन्हा एकदा एक धावकाण्याची संधी, एक धावणे 2 धावणे संघाची धावसंख्या बिनबाद 2. पहिले षटक प्रगती पथावर आहे. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला जात आणि चेंडू वाडीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. दीपक टू बाळा. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा टॅप केला जातो, चेंडू पॉइंट रिजन मधून मार्गस्थ होतोय. एक सुंदर फटका आपण पाहतो, प्रेक्षणीय फटका.
टू बॅक असे बॅक टू बॅक असे दोन चौकार मारून अंदा हॅट्रिक सातुका बघूया बाळा. तुम्हाला एक सोनं संधी असेल आशिष काटेकर अडीके 42. आशिष काटेकर यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधता. तर खराब चेंडू लेक्समच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून किती अवांतर दाबी अवांतर दाबी संघाची धावसंख्या अडूच एकदम आणि पुढे सगळे धावसंख्या होते ती 11. एका पहिल्या षटकाला प्रारंभ आहे विजयासाठी 41 धावांचं लक्ष एक उत्तम पाठलाग. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातो आणि मला वाटतं चौकारांचे हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. तब्बल 1000 रुपयाचा मानकरी होतोय बाळा या स्पर्धेची मला वाटतं तिसरी हॅट्रिक. बाळा एका उत्तम चेंडूची फेक झाली होती. आता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क थोडासा फ्लिक करण्याचा चेंडूला प्रयत्न होता चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये मात्र चौकारांची हॅट्रिक साधून तब्बल 1000 रुपयाचा रोख पारितोषिक पटकावलेली होती बाळा याने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्वाली स्पोर्ट्स कामतगड या संघाची धावसंख्या होती ती 15. बिनबाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहतो एक उत्तम सुरुवात ज्वाली स्पोर्ट्स कामगिरी संघाची ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झालेली नाहीये. सलामी जोडी एक उत्तम सुरुवात चांगला फाउंडेशन चांगली पायाभरणी. ज्ञानेश्वर चेंडूला सुंदरसा ट्राय केलं जात आहे चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदम आणि संघाची धावसंख्या होती ती 16. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला होता विनोद द्वारा सामन्यातील सामनावीराचं पुरस्कारही पटकावलं होतं विनयने उत्तम फलंदाजी केली होती आणि पहिल्याच सामन्यामध्ये विजय संपादित झालं होतं ज्वाली स्पोर्ट्स कामगिरी संघाचं. या ठिकाणी थोडासा मिस्टॅनिक स्ट्रोक मात्र नो मॅन्स लँड वर चेंडू आहे चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदम आणि संघाची धावसंख्या होती ती 17. या ठिकाणी मात्र एका सुंदर चेंडूची फेक आपण पाहतोय लेंथ लाईनचा चेंडू चेंडूला सुंदरसा पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातो चेंडू मिडविकेटला जातोय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव आणि या एक धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 18. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे सुरुवात आहे एका सुरेख फेक अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला चेंडू अंगावर देतोय निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. ज्ञानेश्वर एका ब्लॉक होल मधला चेंडू आपण पाहिला सुंदरसा चेंडूला ड्राईव्ह केलो चेंडू मिड ऑफ राऊंड
डीप लॉन्ग ऑफला चेंडू येतोय, मात्र जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत दोन धावा अर्जित करण्याची संधी, दोन धावांनी संघाची धाव संख्या होती ती 20. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज, पाण्याची व्यवस्था करायची आहे. नेट टू नेट फाइट दोन संघामध्ये आता मात्र पाहतोय. दोन्ही संघासाठी एक ऑप्शन आहे, अडवांटेज आहे 50-50. दोन षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होती ती 20, विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावा तिसऱ्या षटकाला प्रारंभ आवी. संघातील मात्र सर्वात महत्वाचा गोलंदाज गावदीप पुणे संघाचा आवी, मात्र हे विसरता कामाने मागच्या सामन्यात विनोद यांनी उत्तम कामगिरी केली होती. विनोद मात्र अजूनही मैदानामध्ये. 12 चेंडू 21 धावा. चेंडू थोडस फोर्स केले, चेंडू मिडऑन ला जातोय. एक धाव अर्जित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये विनोद याची खेळी संपुष्टात आलेली आहे. एक धाव पूर्ण झाली होती, दुसऱ्या धावेचा मोह आवर्त आला आणि दुसरी धाव घेतल्यानंतर फलंदाज बाद होते. धावसंख्या होती ती 23.
या ठिकाणी मात्र निश्चितच खराब पेक दिशा यांच्या म्हणून स्वेअर मारा झाला होता. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पण वाईट ची कोणत्या धावसंख्या एकदम पुढे सगळे धावसंख्या होते ती 24. मित्र अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडू नॉन स्टॉपला जातोय बघूया. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडस. प्रयत्न अतिशय चांगला होता मात्र चेंडू गॅदर करतात आणि या चौकारणी संघाची धावसंख्या मित्र आता 4 धावांनी पुढे सगळी धावसंख्या होती ती 28. धावसंख्या होती 28. एका ब्लॉक होल मधला चेंडू आपण पाहतो तिथे सुरक्षित चेंडूला मात्र सुरक्षित ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिड ऑन राऊंड लॉंग ऑनला जातोय आणि धावसंख्या 29. दोन धावा अर्जित केले जातात मित्र आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 31. अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. वेलकम आशिष काटेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेली या स्पर्धेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघाचे खंदे समर्थक. ब्लॉक हॉल मला चेंडू आपण पाहतोय. सूर्यकास चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. एकच धाव मित्र ठिकाणी अर्जित होते आणि या एक धावेने संघाची धावसंख्या 10 फलंदाजी मित्र आपण बाळा दोरा पाहिली. चौकारांची हॅट्रिक साधली होती. आरडीके 42 आशिष काटेकर यांच्याकडे तब्बल 1000 पारितोषिके बाळासाठी आलेलं आहे. करण काटेकर जर आपण कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर आपण मान्यवर समान कक्षामध्ये यायचं. एक उत्तम गुणलेखक करणजी काटेकर. समालोचक घरात आपण जर कुठे असाल तर आपण मान्यवर सामन्यामध्ये रंगत चुरस आता मात्र पाहतो. विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम षटकाला प्रारंभ. शेवटचा अखेरचं निर्माणीचा डावाचं पारीचं इनिंगचं 6 चेंडू 9 धावा. गोलंदाज चंद्रकांत. सामोरे जातोय संदीप. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज संदीप. वाडा कॅच वाडा कॅच. एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आपण पाहतोय मित्र. खरोखरच एक उत्तम झेल कलेक्ट केला जातो. स्पर्धेचा टर्निंग पॉइंट म्हटलं तर बाबू ठरणार नाहीये.
दुसरा साखू टप्प्याचा चेंडू होता, पुल केलं होतं चेंडूला, मात्र टायमिंग थोडंसं झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय मिडविकेटला. संदेश, संदीप बाद होतोय, नेक्स्ट फलंदाज संदीप मैदानामध्ये येतोय. संदेश येतोय, संदीप बाद झाले, संदेश येतोय. पाच चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता विजयासाठी. मित्र तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं. पुन्हा एकदा चंद्रकांत, एका सुंदर चेंडू, थोडासा फ्लिक केलं चेंडूला. आता मात्र विजयासाठी अजूनही आठ धावांची आवश्यकता आहे. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये रंगत चुरस वाढते. कुशल मोमेंटचा सामना मित्र आपण पाहतोय. निश्चित या सामन्याचा विचार केला तर प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन. चार चेंडू, आठ धावा, मात्र एक अडवांटेज ऑप्शन पाहतोय. दोन फलंदाज, दोन्ही फलंदाजमध्ये एक असं ऑप्शन आहे, मोठे फटके मिळण्याची क्षमता आहे. चंदू संघातील सर्वात महत्वाचा गडी आहे. खराब चेंडू, दिशाही चेंडू, स्वेअर मारा, पंच वाईट चुकून गेले. अवांतर धावे, अवांतर धावे संघाय धावसंख्या एकदम पुढे सगळे. चार चेंडू, सात धावा, चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी सात धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघामधून जबरदस्त संघर्ष, कडा मुकाबला. चार चेंडू, सात धावा, चेंडूला थोडस स्वीप केलं जात आहे. एकच धाव मित्र या ठिकाणी अर्जित केली जात. विजयासाठी सहा धावांची गरज आहे. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघामध्ये जबरदस्त संघर्ष. तीन चेंडू, सात सहा धावा, एका सुरेख फेक, अतिशय प्रथम चेंडू, परिपूर्ण बीट होतो फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक होतोय गावदी स्पोर्ट्स पूर्ण. दोन चेंडू आणि सहा धावा मित्र शेवटच्या क्षणापर्यंत. चंद्रकांत, चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जात, मात्र आता मात्र विजयासाठी एक गोल्डन षटकाराची आवश्यकता. एक चेंडू आणि पाच धावा. जॉली क्लब कामतगड संघांची स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं जॉली क्लब कामतगड संघाविरुद्धच सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा बजरंग याने तीन चेंडूमध्ये सहा धावांची आवश्यकता असताना मात्र गोल्डन षटकार मारला होता. तीच कामगिरी करावी लागेल जॉली क्लब कामतगड संघाच्या फलंदाजाला. एक चेंडू आणि षटकाराची आवश्यकता. मिस स्टँडिंग स्ट्रोक बघूया चेंडू मध्ये क्षेत्ररक्षकाली. मात्र विजय संपादित होत आहे गावदी स्पोर्ट्स पूर्ण या संघाचं. मित्र जवळजवळ तिसऱ्या षटकापर्यंत असं वाटत होतं की सहज विजय संपादित होईल ज्वाली क्लब कामदर, ज्वाली स्पोर्ट्स कामदर या संघाचं. मात्र शेवटच्या क्षणाला मात्र थोडीशी रवींद्र चौधरी एक उत्तम झेल कलेक्ट करून स्पर्धेचा टर्निंग पॉइंट. आणि त्या झेल साठी माधव चौधरी यांच्या तब्बल 200 रुपयाचा रोको पारितोषिक. येस, या अगोदरच चंदू यानेही झेल घेतला होता, त्याच्यासाठी 300 रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं. मात्र या ठिकाणी रवींद्रला 200 रुपयांचं पारितोषिक माधवजी चौधरी यांच्याकडून. मात्र अंतिम षटकानामध्ये एक मॅजिकल षटक आलं होतं चंद्रकांत याने. एक उत्तम गोलंदाजी आणि त्या गोलंदाजाला जगदीश चौधरी यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचं एक रोको पारितोषिक दिलं जातं. चंद्रकांत यास 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. गावदेवी पूर्ण संघाचे अध्यक्ष जगदीश चौधरी यांच्याकडून
चंद्रकांत आणि रवींद्र आपण दोन्ही व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच चौकारांच्या हॅट्रिक सह ज्ञानेश्वर 27 धावांची जबरदस्त सकाळी केली होती. ज्ञानेश्वर आपण पुढे यायचंय. अँड्रे चौकारांची हॅट्रिक मारली होती ती म्हणजे बालाने. बाला आपण वर यायचंय. सन्माननीय आशिषजी काटेकर RDK 42 आशिष काटेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक. बाला आपण पुढे यायचं. बाला मी विनंती करेन सन्माननीय अशी जी आपणास आपण आपले शुभ असते ते 1000 रुपयांचं पारितोषिक प्रदान करायचंय. मॅन ऑफ द मॅच घ्या तुम्ही. मॅन ऑफ द मॅच 27 धावांची गेली गेली होती ज्ञानेश्वर. सन्मान्य मोहनजी नाईक साहेब मी आपणास विनंती करतो आपण आपले शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचंय. त्याचप्रमाणे प्रकाशजी पाटील साहेब मी आपणास विनंती करतोय गिफ्ट हॅम्पर. आपण प्रदान करायचंय न्यू प्रगती संघाचे अध्यक्ष प्रकाशजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर दिला जातोय. ज्ञानेश्वर आपण थांबायचंय 2 मिनिटं. चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. आपण स्वतः एक चांगला आदर्श ठेवलेला आहे इतर खेळाडूंच्या. या विजयाकडे कशा दृष्टीने बघताय? हा विजय मी आमच्या संघासाठी समर्पित केलेला आहे. शेवटच्या षटकात जेव्हा जवळ आली होती अगदी मॅच टफ झाली होती सामना टफ झाला होता काय वाटलं होतं या सामन्याबद्दल शेवटच्या षटकात काय मनात विचार होता? माझा पूर्ण विश्वास बंटीवर होता आणि मला माझ्या हिशोबानुसार त्यांनी बॉलिंग केली आणि विजयश्री खेचून. आज बऱ्याच दिवसानंतर जुना ज्ञानेश्वर फलंदाजी मध्ये दिसला आम्हाला. काय वाटतंय फलंदाजी विषयी? माझी फलंदाजी आहे त्याच याच्यात आहे फक्त काय कधी कधी असं होत असते याच्यात. यापुढे हाच ज्ञानेश्वर आम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद आपल्या संघासाठी तसेच आपल्यासाठी हार्दिक शुभेच्छा. ज्ञानेश्वर होते माझ्या जोडीला 27 धावांची गेली गेली होती. हॅलो